जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. आपणा सर्वांना कल्पना असेल की 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान या सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी बँकांनी इकडे लाभार्थी यादी इकडे जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे. तर आपले देखील या संपूर्ण लाभार्थी यादीत नाव यावे असे वाटत असेल तर आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करावे लागणार आहेत आणि त्याबद्दल डिस्कशन आपण या व्हिडिओत करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा, ठीक आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्याला देखील या संपूर्ण प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागणार आहेत. काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण इथे क्लिअर करून घेतल्या तर आपल्याला नक्कीच या संपूर्ण योजनेचा लाभ मिळू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँकेमध्ये जायचं आहे. ज्या ठिकाणी आपला अकाउंट असेल तिथे जाऊन आपल्याला जे काही आपला आधार क्रमांक असेल ते आपल्या बँक खात्यासोबत इकडे लिंक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. ही प्रोसेस आपल्याला आपले जे काही बँकेतील अधिकारी असेल त्यांच्यामार्फत इकडे पूर्ण करून घ्यायचे आणि ही प्रोसेस आपण पूर्ण कराल तेव्हाच आपल्याला संपूर्ण जे काही प्रोत्साहन अनुदान ती योजना आहे तिचा इकडे लाभ होणार आहे आणि आपले जे काही नाव आहे ते लाभार्थी यादीमध्ये इकडे जाहीर केले जाणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण आपले बँकेसोबत आपले आधार क्रमांक नक्की लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर आपला मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या, ठीक आहे. तर ही फॉर्मॅलिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. इतरांपर्यंतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वाचे अपडेट समजेल. आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.